विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एलटी आणि एसटी सबस्टेशन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहिलेलं आहे की विद्युत ऊर्जेच्या निर्मितीपासून विद्युत ऊर्जेच्या वापरापर्यंत जे तीन टप्पे आहेत त्यामध्ये जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन, म्हणजे विजेची निर्मिती, पारेषण आणि वितरण, या तीन टप्प्यांचा समावेश होतो. आणि या तीन टप्प्यांचाच एलटी आणि एसटी सबस्टेशन हा एक भाग आहे. म्हणजे एलटी आणि एसटी सबस्टेशन मध्ये जे विविध घटक आहेत त्या घटकांची जोडणी कशी केली जाते ते आपल्याला या समोरच्या आकृतीमध्ये दिसतंय. विद्युत ऊर्जेची निर्मिती झाल्यापासून विद्युत ऊर्जा आपल्यापर्यंत येईपर्यंत पहिला जो आहे तो प्राथमिक पारेषणाचा टप्पा आहे, दुसरा जो आहे तो दुय्यम पारेषणाचा टप्पा आहे, तिसरा जो टप्पा आहे तो प्राथमिक वितरणाचा, आणि चौथा जो टप्पा आहे तो दुय्यम वितरणाचा टप्पा आहे. तर या प्रत्येक टप्प्यामध्ये एलटी आणि एसटी सबस्टेशनची निर्मिती झालेली असते. म्हणजे जे व्होल्टेजेस आहेत किंवा जो विद्युत दाब आहे तो कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आपण ज्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करतो त्या ट्रान्सफॉर्मरचा त्याच्या अनुषंगाने जे वेगवेगळे विद्युत साधनं आहेत ते एलटी आणि एसटी सबस्टेशन मध्ये उभारलेले असतात. आणि या एलटी आणि एसटी सबस्टेशनचे जे मुख्य भाग आहेत किंवा त्यामध्ये कुठली साधनं असतात किंवा त्याचे घटक कोणते, तर त्याची यादी आपल्या समोर या आकृतीमध्ये दिसते. तर प्रामुख्याने एलटी आणि एसटी सबस्टेशन मध्ये इनकमिंग आणि आउट गोईंग लाईन्स, म्हणजे येणारी आणि जाणारी लाईन, लाइटनिंग अरेस्टर्स, त्यानंतर आयसोलेटर्स, त्यानंतर सर्किट ब्रेकर्स, मेजरिंग इक्विपमेंट्स मध्ये सीटी आणि पीटी, म्हणजेच करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि मेन ट्रान्सफॉर्मर, असे हे एलटी आणि एसटी सबस्टेशनचे मुख्य घटक आहेत. या व्यतिरिक्त एक कंट्रोल रूम असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही साधनं ज्या ठिकाणी ज्या मैदानात उभ्या केलेल्या असतील, ज्या स्विचयार्डमध्ये उभ्या केलेल्या असतील, त्या स्विचयार्डच्या भोवती एक मजबूत असं कंपाऊंड केलेलं असेल, जेणेकरून मानवी किंवा इतर जनावरांना त्या ठिकाणी प्रवेश करता येऊ नये आणि त्यामुळे पुढचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्याला कळता यावेत म्हणून ही जी जागा ती पूर्णपणे संरक्षित केलेली असते. तर अशा प्रकारे एसटी आणि एलटी सबस्टेशन मध्ये नक्की कशा प्रकारे जोडणी केलेली असते किंवा त्यामध्ये कुठल्या घटकांचा कसा उपयोग केलेला असतो हे आपल्याला ह्या डायग्राम मध्ये दिसतंय. आता फॉर एक्झाम्पल, आपल्या कोयना किंवा लोणंद यासारख्या ठिकाणावर आलेली जी लाईन आहे तर आपण इनकमिंग लाईन म्हणून संबोधूया. तर ही जी इनकमिंग लाईन आहे ही टॉवर मार्फत आलेली असेल. आता आपण असं गृहीत धरूया की सोमेश्वर नगर या ठिकाणचं हे सबस्टेशन आहे आणि ह्या सबस्टेशन मध्ये आपण आलेली जी लाईन आहे ती हाय व्होल्टेज लाईन आहे, त्यात एसटी लाईन आहे, आणि जाणारी लाईन जी आहे ती एलटी लाईन आहे. एचटी फॉर हाय टेन्शन अँड एलटी फॉर लो टेन्शन, म्हणजे जी उच्च दाबाची वाहिनी आहे त्याला आपण एसटी लाईन असं म्हणतो आणि जी कमी दाबाची वाहिनी आहे त्याला आपण एलटी लाईन असं म्हणतो. तर सोमेश्वर नगर या ठिकाणी आलेली जी लाईन आहे, फॉर एक्झाम्पल ही 220 केव्ही ची लाईन आहे जिथून तुम्हाला आलेली दिसते, आणि ह्या टॉवर मार्फत ही लाईन सर्वप्रथम ज्या ठिकाणी जोडलेली आहे तो भाग आहे पोटेन्शियल किंवा व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. तर ह्या इनकमिंग लाईन्स व्होल्टेज मोजण्यासाठी आपण ह्या पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करतो. म्हणजे हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा फक्त इनकमिंग लाईनचा विद्युत दाब मोजण्याचं काम करेल. त्यानंतर आलेली लाईन आपल्याला जर ब्रेक करायचे असेल तर हा एक नंबर 3 इज आयसोलेटर. आयसोलेटर हा काय, आलेली लाईन जी आहे ती आपल्याला ब्रेक करण्यासाठी निर्माण केलेली एक सुरक्षित सुविधा आहे. ह्या आयसोलेटरला आपण अर्थ स्विचही संरक्षण दिलेलं असतं. आपण आयसोलेटर अगदी सोप्या पद्धतीने त्याला एक हँडल दिलेला असतो आणि त्या हँडलच्या सहाय्याने आयसोलेटर आपण ऑन किंवा ऑफ करू शकतो. तर हा आयसोलेटर इथे वापरलेला, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आलेली जी लाईन आहे या आलेल्या लाईन पासून इथून पुढचा भाग तुम्हाला जर डिस्कनेक्ट किंवा ब्रेक करायचा असेल तर ह्या आयसोलेटरच्या सहाय्याने तुम्ही काय करणार आहे तो ऑफ करणार आहे, लाईन ती आपण ब्रेक करणार आहे. आणि ते एकदा लाईन ब्रेक झाली की इथून पुढे सुरक्षितपणे तुम्ही लाईनवर काम करू शकता किंवा इथून पुढचा सगळा सप्लाय खंडित केला जाईल. तर त्या पर्पजसाठी या ठिकाणी एक आयसोलेटर नावाचा एक सुरक्षित अशा प्रकारचा नियंत्रक स्विच आहे
जो एका हैंडल ने आपण ऑपरेट करू शकतो। आयसोलेटरच्या पुढे हा जो दिसतोय नंबर 4 हा आहे सर्किट ब्रेकर। सर्किट ब्रेकरची आपण चर्चा यापूर्वी केलेली आहे की सर्किट ब्रेकर हा एक अशा प्रकारचा स्विच आहे की जो फॉल्ट कंडिशनला आपोआप ऑपरेट होतो, आपोआप ट्रिप होतो किंवा आपोआप ऑफ होतो। तर हा सर्किट ब्रेकर जो आहे तो एच टी लाईनला जोडलेला सर्किट ब्रेकर म्हणजे हाय व्होल्टेज लाईन आहे। ही जी डायग्राम आहे, ह्या डायग्राम मध्ये साधारणपणे इथून इकडची जी लाईन आहे म्हणजे फ्रॉम दिस 7, 6, 5, 4, 3, 2 अँड 1 हे जे लेफ्ट साइडचे जे आकडे आहेत किंवा लेफ्ट साइडचे जे इक्विपमेंट्स आहेत ही सगळी एच टी लाईनला जोडलेली आहेत। आणि ह्या 7 नंबरच्या पुढे जे आहेत 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1 हे सगळे एल टी साइडचे इक्विपमेंट्स आहेत। तर आता हा जो सर्किट ब्रेकर आहे तो एच टी साइडला जोडलेला सर्किट ब्रेकर आहे। हा सर्किट ब्रेकर एच टी साइडच्या बाजूला कुठला जर दोष निर्माण झाला तर तो सर्किट ब्रेकर दोष झालेला भाग मेन सप्लाय पासून अलग करण्याचं काम करेल। हा सर्किट ब्रेकर तुम्हाला माहिती आहे की सर्किट ब्रेकरचे टाइप्स माहित आहेत तुम्हाला। आता हायर व्होल्टेजेससाठी आपण एकतर व्हॅक्युम सर्किट ब्रेकर किंवा SF6 सर्किट ब्रेकरचा उपयोग करतो आणि हा जो सर्किट ब्रेकर आहे हा सर्किट ब्रेकर आपण लाईनच्या नेहमी सिरीज मध्ये जोडतो। ह्या सर्किट ब्रेकर नंतर इथं जो दिसतोय दॅट इज करंट ट्रान्सफॉर्मर। हा करंट ट्रान्सफॉर्मर लाईनच्या सिरीज मध्ये जोडतो अँड दिस इज फॉर मेजरिंग इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू दिस लाईन। म्हणजे काय तर ह्या लाईन मधून जो करंट वाहणार आहे किंवा प्रवाह वाहणार आहे त्याचं मोजमाप करण्यासाठी हा करंट ट्रान्सफॉर्मर आहे। आता या ठिकाणी तुम्हाला हे जे दिसतंय हे ब्ल्यू कलरने दाखवलेले जे दिसत आहे ते साधारणपणे कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर आहे। त्यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय अशा प्रकारचं हे सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे। या ठिकाणी ह्या ट्रान्सफॉर्मरच्या खालच्या बाजूला हा जो पार्ट आहे हा पोर्सिलिन इन्सुलेटरचा भाग आहे। हा पण पोर्सिलिन इन्सुलेटरचा भाग आहे म्हणजे साधारणपणे जाणीवपूर्वक ह्या ठिकाणी हे जे ब्ल्यू कलरने दाखवलेलं आहे एक्सेप्ट दिस ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर व्यतिरिक्त जे ब्ल्यू कलरने दाखवलेलं आहे हे जनरली कॉन्क्रीट स्ट्रक्चर उभा करून आपण त्याच्यावर काही सपोर्टिंग स्ट्रक्चरवर हे सगळे इक्विपमेंट बसवलेले असतात। आता हा जो सर्किट ब्रेकर आहे ह्या सर्किट ब्रेकर नंतर हा करंट ट्रान्सफॉर्मर आहे लाईन मधून वाहणारा प्रवाह मोजण्यासाठी अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ह्या ठिकाणी 6 नंबरचा जो दाखवलेला आहे हा आहे लाईटनिंग अरेस्टर। तर लाईटनिंग अरेस्टर विषयी चर्चा आपली झालेली आहे की लाईन वर जर आकाशातून चमकणारी वीज पडली तर त्या लाईनच्या खूप जास्तीच्या व्होल्टेजमुळे त्यामुळे जो सर्ज येईल लाईनवर किंवा जे अचानक व्होल्टेज मध्ये वाढ होईल ह्या वाढीमुळे ट्रान्सफॉर्मर जो आहे ह्या ट्रान्सफॉर्मरचं त्या विजेपासून पूर्णपणे नुकसान होईल। अशा वेळेस ह्या लाईनवर जर वीज पडली किंवा आकाशातून चमकणारी वीज ह्या लाईनवर जर पडली तर ती वीज ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग कडे न जाता सरळ ग्राउंड करण्याचं काम हा लाइटनिंग अरेस्टर करेल। ह्याचा अर्थ ट्रान्सफॉर्मरच्या अगोदर पण लाइटनिंग अरेस्टर आपण दाखवला आहे प्रायमरी साइडला आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे सेकंडरी साइडला पण लाइटनिंग अरेस्टर दाखवला आहे। ह्याचा अर्थ असा आहे की ट्रान्सफॉर्मरचं जे प्रायमरी वाइंडिंग आहे आणि सेकंडरी वाइंडिंग आहे ही दोन्ही वाइंडिंग आकाशातून पडणाऱ्या विजेपासून संरक्षित करण्यासाठी दोन्ही साइडला आपण लाइटनिंग अरेस्टर बसवलेले आहेत। म्हणजे लाईनवर कुठेही वीज पडली तरी ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगला त्या विजेपासून धोका होऊ शकत नाही अशा रीतीने हे लाइटनिंग अरेस्टर्स आहेत। लाइटनिंग अरेस्टर आता बघा इथून क्रम कसा आहे, पहिल्यांदा आपण इनकमिंग लाईन, नंतर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, आयसोलेटर, सर्किट ब्रेकर, करंट ट्रान्सफॉर्मर, लाइटनिंग अरेस्टर, बरोबर। अगदी ह्याच प्रमाणे हा उलटा क्रम आहे, लाइटनिंग अरेस्टर, करंट ट्रान्सफॉर्मर, सर्किट ब्रेकर, आयसोलेटर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर। आता आपण काय केलेलं आहे ह्या एल टी सबस्टेशन मध्ये आपण काय करतो नक्की, तर एल टी सबस्टेशन मध्ये ह्या ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपण व्होल्टेज कमी करतो किंवा वाढवतो। मी ज्यावेळेस तुम्हाला सोमेश्वर नगरचं उदाहरण देतोय तर सोमेश्वर नगरला आपण व्होल्टेज कमी केलेलं आहे। फॉर एक्झाम्पल समजा हे 220 केव्हीची लाईन आहे आणि ह्या 220 केव्हीच्या लाईनचं व्होल्टेज आपण ह्या ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने कमी करून आपण ते 33 केव्ही करतोय। आता ह्या ठिकाणी जरी टॉवर दाखवलेला असला तरी 33 केव्ही साठी एवढ्या मोठ्या टॉवरची गरज नसते, एका विशिष्ट उंचीच्या पोलवरून पण 33 केव्हीची लाईन जाऊ शकते। पण आपण एल टी आणि एस टी सबस्टेशन ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस जे व्होल्टेजेस असतात त्या व्होल्टेजच्या अनुषंगाने ह्या टॉवरची किंवा पोलची निवड आपण करत असतो।
आता ही जी एसटी साइड आहे, हे एसटी साइडला दाखवलेली जी इक्विपमेंट्स आहेत ती थोडीशी जाणीवपूर्वक मी डायग्राम मध्ये मोठी दाखवलेली आहेत, बिकॉज इट रिप्रेझेंट्स फॉर हायर व्होल्टेज. आणि ह्या ट्रान्सफॉर्मरच्या उजव्या बाजूला जी दाखवलेली इक्विपमेंट्स आहेत ती साइज ने थोडीशी छोटी दाखवलेली, त्याचं कारण आहे की ती लो व्होल्टेज साइडला जोडलेली इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत. तर अशा रीतीने एलटी आणि एसटी सबस्टेशन मध्ये जे भाग असतात त्या भागांची विशिष्ट पद्धतीने जोडणी केलेली असते. आणि एलटी आणि एसटी सबस्टेशन मध्ये आपण मुख्य काम करतो ते व्होल्टेज कमी करण्याचं किंवा वाढवण्याचं. आता सोमेश्वर नगरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण ह्या ठिकाणी ह्या ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने व्होल्टेज कमी केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इनकमिंग लाईन इथं समजा 220 केव्हीची, आउटगोइंग लाईन 33 केव्हीची, तर हा ट्रान्सफॉर्मर 220 केव्हीचं रूपांतर 33 केव्हीमध्ये करेल. आणि ह्या ट्रान्सफॉर्मरच्या संरक्षणासाठी, मोजमापासाठी, नियंत्रणासाठी आपल्याकडे ही वेगवेगळी साधनं आपण वापरलेली आहेत. आता ही इनकमिंग लाईन आहे आणि ही आउटगोइंग लाईन आहे, म्हणजे ह्या सबस्टेशन मध्ये आलेली जी लाईन आहे ही आलेली लाईन जास्त व्होल्टेजची आहे, आणि सबस्टेशन मधून बाहेर पडणारी जी लाईन आहे ती कमी व्होल्टेजची लाईन आहे. आणि त्या लाईनचं व्होल्टेज कमी करत असताना आपल्याला एवढी सगळी नियंत्रक, संरक्षक आणि मोजमापाची साधनं त्या एलटी आणि एसटी सबस्टेशन मध्ये जोडावी लागतात. तर आता ह्या डायग्रामवरून तुम्हाला नक्कीच एलटी किंवा एसटी सबस्टेशनची रचना कशी असते हे तुमच्या ध्यानात आलं असेल. आणि प्रत्येक साधनाचा जो उपयोग आहे, ह्या प्रत्येक साधनाचा उपयोग कशासाठी केला जातो हेही तुमच्या ध्यानात आलं असेल. आता याच एलटी आणि एसटी सबस्टेशन विषयी आणखी जी माहिती आहे ती आपण सिंगल लाईन डायग्रामच्या आधारे मिळवणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच एलटी आणि एसटी सबस्टेशनचा जो भाग आहे तो समजायला सोपा वाटला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.